आता इथं एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. पहा, खालील विरुद्धार्थी शब्दाचे बरोबर जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्दांची यापैकी कोणती जोडी बरोबर आहे ते आपल्याला ओळखायची आहे. तर यामध्ये चार पर्याय आहेत, मी चारही पर्याय वाचतो, त्यातून तुम्ही योग्य जोडी ओळखून सांगायची आहे. पहा, आघाडी बिघाडी, किमान कमाल, उपकार प्रकारा, ओला आणि भिजलेला. तर यामधून विरुद्धार्थी शब्दाची जोडी पहा बरं, ती आहे किमान आणि कमाल. किमान म्हणजे कमीत कमी, कमाल म्हणजे जास्तीत जास्त. चला तर पुढे जाऊया. चला तर मग पाहूया पुढचा प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय क्रमांक निवडा. आता यानंतर जे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी आपल्याला निवड करायचे. अव, या उपसर्गाने पुढील पैकी कोणता विरुद्धार्थी शब्द बनलेला नाही. पर्याय आहेत, पर्याय क्रमांक एक अवकाळी, पर्याय क्रमांक दोन अवकृपा, पर्याय क्रमांक तीन अवयव आणि पर्याय क्रमांक चार अवरोध. तर यापैकी अवयव हा शब्द अव या उपसर्गाने बनलेला नाही. हा पूर्ण शब्द आहे, हा उपसर्ग यात येत नाही. अवकाळी हा काळी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनलाय. कृपा याच्या अगोदर उपसर्ग लागून अवकृपा हा शब्द बनलाय. आणि रोध याच्या अगोदर शब्द बनलेला आहे अवरोध. पुढचा प्रश्न आहे, समीर शाळा सुरू होणार त्यामुळे आज खूप खुश होता. यामध्ये अधोरेखित शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द पर्यायातून कोणता येईल. तर या ठिकाणी चार पर्याय आहेत. या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे खुश, याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला या पर्यायांमधून शोधायचा आहे. पर्याय क्रमांक एक आहे आनंदी, पर्याय क्रमांक दोन आहे नाखुश, पर्याय क्रमांक तीन आहे दुःख आणि पर्याय क्रमांक चार आहे अखुश. तर खुश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक दोन नाखुश. आता आपण या ठिकाणी आलो आहोत, खालीलपैकी विरुद्ध अर्थाची चुकीची जोडी कोणती आहे ती जोडी आपल्याला या पर्यायातून निवडायची आहे. म्हणजे जी जोडी चुकीची आहे तो पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. पाहूया तर, रोगी निरोगी, थकवा हुरूप, शंका समाधान, दीन आणि दुबळा. तर या चार पर्यायांपैकी दीन दुबळा ही सारख्याच अर्थाची दोन शब्द आहेत, त्यामुळे दीन आणि दुबळा ही जोडी चुकीची जोडी आहे. यानंतरचा प्रश्न, पुढीलपैकी योग्य विरुद्धार्थी पर्यायाची जोडी ओळखा. प्रकाश उजेड हा पहिला पर्याय आहे, उधळ्या कंजूस हा आहे दुसरा पर्याय, या ठिकाणी ददात आणि उनिव हा आहे तिसरा पर्याय, जर्जर आणि क्षीण हा आहे चौथा पर्याय. तर यामध्ये प्रकाश आणि उजेड हे सारख्याच अर्थाचे शब्द आहेत. उधळ्या आणि कंजूस ही मात्र विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे, त्यामुळे यात पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे. धन्यवाद मित्रांनो.